नमस्कार मित्रांनो, रॉयल कॉर्नर यूट्यूब चैनल में मी ईश्वर सनप आपले सर्वांचे स्वागत करता है। तो मित्रांनो, टाटा कंपनी में या ठिकाणी जबरदस्त जॉब वैकेंसी निघालेली आहे। तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, प्लस तुमचं आयटीआय झालेलं असेल किंवा तुमचा डिप्लोमा की बीटेक बीएससी तुमचं झालेलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाई करू शकता। कुठल्याच प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही। तुम्ही फ्रेशर जरी असला किंवा अनुभवी असला, महिला असला, पुरुष असला, तरी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे आहे मित्रांनो। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही आपण बघणार आहोत, कुठल्या कुठल्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे, कशाप्रकारे अप्लाय वगैरे करायचे आहे, क्वालिफिकेशन वगैरे सर्व काही बघणार आहोत मित्रांनो। त्याबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे टाटा कंपनी यांच्या ऑफिशियल वेबसाईटच्यावरती। तर या ठिकाणी आपण बघू शकतो थीन पोस्टवरती या ठिकाणी ऑफिशियल वॅकन्सीजचं नोटिफिकेशन दाखवलेलं आहे। तर सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे या ठिकाणी ऑफिसर पदासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर डिप्लोमा आणि ट्रेनिंग सुपरवायझर पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। त्यानंतर ॲप्रेंटिस बेसिसवरती या ठिकाणी पोस्ट आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि वर्करच्या पोस्टसाठी। तर आपण वन बाय वन या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, ऑफिसरच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे, आणि इतर ज्या दोन पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची आवश्यकता नसणार आहे। तर बघूया मित्रांनो स्टेप बाय स्टेप एक एक पोस्टविषयी माहिती। तर सगळ्यात पहिले पोस्ट आपण या ठिकाणी ओपन करत आहोत। तर या ठिकाणी सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचं जे क्वालिफिकेशन लागणार आहे या ठिकाणी बी ई, बी टेक, बी एस सी, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मेटॉलॉजीमध्ये तुमचं प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जरी तुम्ही केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि जर डिप्लोमा जर तुम्ही केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला डिप्लोमाला लागणार आहे, आणि 2 वर्षाचं तुम्ही जर बी ई, बी टेक वगैरे जर वर्षी जे क्वालिफिकेशन आहे जर केले असेल तर 2 वर्षाचं एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। कारण मित्रांनो, खूप जबरदस्त या ठिकाणी ऑफिसरची पोस्ट म्हटल्यावर टाटा कंपनीमध्ये जर म्हटल्यावर खूप या ठिकाणी जबरदस्त सॅलरी वगैरे तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील तगडा लागणार आहे। तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे, तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमचे रायटिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे। तुम्ही जर रायटिंग टेस्ट म्हणजे क्वालिफाय झाला तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाईल, त्यानंतर तुमचा जॉब या ठिकाणी लागणार आहे। या ठिकाणी काही फिजिकल स्टँडर्ड्स वगैरे दिलेले आहेत, आपण अप्लाय करण्या अगोदर या ठिकाणी सर्व काही वाचून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या पोस्टविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर दुसरी पोस्ट जी आहे या ठिकाणी डिप्लोमा ट्रेनिंग आणि सुपरवायझरची जी आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खरंगपूरसाठी या ठिकाणी सगळं वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। तर या ठिकाणी तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मेटॉलॉजी, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जर तुमचा डिप्लोमा या ठिकाणी झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या पोस्टसाठी। तुम्हाला या ठिकाणी कुठलाही एक्सपिरियन्स नसेल तरी देखील तुम्ही या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। फ्रेशर्स या ठिकाणी दिलेलं आहे, फ्रेशर्स विथ एक्सपिरियन्स विल बी पेड शूट। तुम्हाला 18,000 रुपये या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे तुम्हाला जर एक्सपिरियन्स या ठिकाणी नसेल तर, आणि जर एक्सपिरियन्स असेल तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे एक्सपिरियन्स तुमच्यानुसार। तर भरपूर काही माहिती या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी देखील तुमचा अगोदर रायटिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू होणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। 9 ते 6 पर्यंत दिवसा तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता। त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरची जी पोस्ट आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर या पोस्टसाठी मित्रांनो अप्रेंटिस बेसिससाठी असणार आहे, वर्करची या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि वर्करची पोस्ट या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी दिलेलं आहे फ्रेशर्स अँड दोज विथ लेस दॅन 3 इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असाल किंवा 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर 10वी 12वी पास या ठिकाणी विथ ITI जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी ट्रेड्स दिलेले आहेत मित्रांनो, फिटर, फाउंड्री मॅन, होल्डर, मेकॅनिस्ट, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि बिल वेल्टर, मशिनिस्ट या ठिकाणी या पोस्ट ट्रेड या ठिकाणी दिलेले आहेत। तर आपण जर या ट्रेडमध्ये येत असाल तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी भरपूर काही माहिती दिलेली आहे, आपण अप्लाय करण्याअगोदर एकदा बघून घ्यायचं आहे। या ठिकाणी देखील तुमची रायटिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे। तुम्हाला जर काही अडचण असेल तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। तर मित्रांनो, टाटा मोटर्ससोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे, खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी असणार आहे। तुम्ही नक्कीच या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करावं माझी इच्छा आहे, कारण अशा कंपनीसोबत काम करण्याची संधी थोड्याच लोकांना मिळत असते। तर मित्रांनो,
खूपसे लोक असे बेरोजगार बसलेले असतात, त्यापेक्षा बेरोजगार घरी बसण्यापेक्षा या ठिकाणी अप्लाय केलेलं चांगलं असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अप्लाय कसे करायचे आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी खालच्या बाजूला दिलेलं आहे, तर त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर येणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कुठलेही फी चार्जेस द्यायचे नाही आहे. टाटा मोटर्स कुठलेही फी चार्जेस तुमच्याकडे मागत नाही, त्यामुळं तुम्ही तुमच्याकडे जर कोणी फी चार्जेस मागितले तर या ठिकाणी तुम्ही कोणालाही काही द्यायचं नाही. तर अप्लाय ऑनलाईनचं या ठिकाणी न्यू कॅन्डिडेटसाठी आहे, आणि जर तुम्ही ऑलरेडी जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर पोझिशन अप्लाईड फॉर, तुम्ही कुठल्या पोझिशनसाठी, फ्रेशर्स आहात की एक्सपिरियन्स आहात, तर आपण फ्रेशर्स या ठिकाणी टाकत आहोत. तर त्यानंतर पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमचे डेट ऑफ बर्थ, वय तुमचं 6 सप्टेंबर 2021 किती असणार आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर, कम्युनिटी या ठिकाणी टाकायची आहे. जर तुम्ही PW कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. ईमेल आय डी आणि मोबाईल अल्टरनेटिव ईमेल आय डी या ठिकाणी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वगैरे किंवा तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला ईमेल आय डी किंवा SMS कळवलं जाणार आहे. त्यामुळं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एकदम व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस या ठिकाणी टाकायचं आहे. वडिलांचं नाव, सिलेक्ट फोटो आय डी आपण या ठिकाणी टाकायचं आहे. आपला फोटो आय डी आपण काय टाकणार आहोत, तर आय डी नंबर, पॅन कार्ड वगैरे जर टाकत असाल तर या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर वगैरे या ठिकाणी टाकायचा आहे. तर तुम्ही कुठल्या डिवाईस असाइनमेंटसाठी तुम्ही यूज करत असाल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थितपणे भरायचा आहे. रूम नंबर, अपार्टमेंट नंबर, बिल्डिंगचं नाव वगैरे आपण काय असेल ते स्टेट वगैरे सर्व काही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परमनंट आपला वरचा टेम्पररी ॲड्रेस जर तुम्ही राहत असाल कुठे तर तो द्यायचा आहे. नंतर परमनंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आपला. त्यानंतर तुमचे एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्ही भरायचे आहे. 10वीचं तुमचं काय असेल, कुठलं बोर्ड असेल, पासिंग इयर, स्ट्रीम, स्कूल्स, कॉलेज, इन्स्टिट्यूट नेम, युनिव्हर्सिटी तुमचं काय असेल त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मला किती परसेंटेज मार्क या ठिकाणी मिळाले ते टाकायचं आहे. सर्वच आपण 12वीचं टाकू शकतो. तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल ते तुम्ही टाकायचं आहे. ते सर्वच टाकलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही 10वी झालेले असेल तर तुम्ही 10वी टाकायचे आहे. 12वी झाले असेल तर 12वी टाकायचे आहे. ITI झालेलं असेल, डिप्लोमा झालेला असेल, BE BTech सर्वांसाठी जसं काही तुमचं काही झालेलं असेल तर तुम्ही टाकू शकता. इतर जर काही झालं असेल तर खालच्या बाजूला तुम्ही सिलेक्ट करून टाकू शकता. तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं एक्सपिरियन्स डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर येस करायचं आहे, नंतर नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर फोटोग्राफ तुमचा सगळ्यात अगोदर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा वगैरे तुम्ही जर केलेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर ID प्रूफ तुमचं या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल, SC ST OBCमध्ये जर कुठल्या कास्टमध्ये येत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. जर PW कॅन्डिडेट तुम्ही असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा रिझ्युमे या ठिकाणी अपलोड करायचा आहे. रिझ्युमे अपलोड करायला विसरायचं नाही मित्रांनो, त्याशिवाय तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही. त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे व या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्ही करायचं, सबमिट अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड आणि ID पासवर्ड या ठिकाणी मिळणार आहे. ID पासवर्ड मिळाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन कॅन्डिडेट्स या ठिकाणी लॉग इनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तो तुम्हाला ID म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. हा कॅपच्या या ठिकाणी टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही ज्या पोस्टसाठी या ठिकाणी फॉर्म भरणार आहात त्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा व चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.